बातमी चित्रा वाघ यांच्या संदर्भातली भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांची अडचण वाढणार का असा सवाल उपस्थित होतोय। उर्फी जावेदनं महिला आयोगाकडे काल रात्री उशिरा तक्रार दाखल केली आहे। सार्वजनिकरित्या मारण्याची धमकी दिल्याचा तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। काल उर्फी जावेदची पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा चौकशी झाली। त्याआधी तिनं महिला आयोगामध्ये जाऊन रुपाली साकणकरांची भेट घेतलेली होती आणि काल रात्री तिनं महिला आयोगाकडे तक्रार केलेली आहे। चित्रा वाघ यांच्या विरोधात सार्वजनिकरित्या मारण्याची धमकी दिल्याचा तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढणार का असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय। निलेश बुधावले आपल्याला अपडेट देतील या संदर्भात। निलेश, चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढू शकतात का? प्रज्ञा, दोनच दिवसांपूर्वी महिला आयोगाच्या ऑफिसमध्ये जाऊन उर्फी जावेद हिनं आपल्या बाबतीत ज्या काही घडामोडी घडत आहेत, मागच्या काळामध्ये बलात्काराचे धमक्या येणं असेल किंवा चित्रा वाघ यांना ज्या पद्धतीने सार्वजनिकरित्या माध्यमांमध्ये बोलताना सार्वजनिकरित्या थोबाड रंगवलं जाईल, मारलं जाईल अशा पद्धतीची जी भाषा वापरली होती या संदर्भात स्वतः येऊन तिनं तोंडी तक्रार तर केलीच होती आणि त्यानंतर आपण ऑनलाईन तक्रार करू अशा पद्धतीची देखील माहिती दिली होती। त्यानुसार रात्री उशिरा महिला आयोगाला याबाबतची तक्रार प्राप्त झालेली आहे आणि या सगळ्या विषयामध्ये कुठेतरी आपल्या जीवाला आपल्या संरक्षण मिळावं यासाठी कुठेतरी तिनं मागणी केलेली आहे। पोलीस कारवाई या सगळ्या विषयामध्ये व्हावी, यासोबतच संरक्षण देखील मिळावं अशी देखील एक विनंती तिनं या निमित्तानं महिला आयोगाकडे केली आहे। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।